ज्ञानपीठ विजेते भालचंद्र नेमाडे यांनी राजकीय सद्यस्थितीवरती परखड भाष्य केलंय. देशातील अर्धी लोक ही उपाशी आहेत आणि राजकीय नेते मात्र खोक्यांची भाषा बोलतात. त्यामुळे आपण कुणाला मत देतोय, कुणाला निवडून आणतोय हे आपल्याला कळलं पाहिजे. ही उद्विग्न प्रतिक्रिया नेमाडे यांनी दिली. आपण कुणाला मत देतो हे कळल्याशिवाय त्यात कशी सुधारणा होणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला. लोक असेच मूर्ख राहिले तर अशीच सरकार येत राहतील आणि असाच फॅसिझम वाढत राहिला तर आपण आणखी मागे मागे जात राहू. त्यामुळे हे रोखणं आपल्याच हातात आहे असं मतही भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केलं. म्हणजे आपण हरामखोर लोकांना निवडून देतो त्याचे हे फळ आहेत. आपल्याला कळत नाही का कोण चांगला आहे ते. चांगल्या लोकांनी पडूच नाही याच्यात असं झालं आहे सगळं. कुठला चांगला माणूस याच्यात दजेल बा. म्हणजे खोक्यांची भाषा चालते का आपल्या सारख्या शक्य नाही. आपल्याला आता उद्याची काळजी असते काय खाऊ काय नाही. अर्ध्या लोकांना आपल्या अन्न मिळत नाही. अशा लोकांनी कोणाला निवडून द्यावं हे तर कळलं पाहिजे लोकांना. काय उपयोग लोकशाहीचा कोणाला मत देतो हे कळल्याशिवाय कसं काय सुधारणा होणारी. लोकांच्या हातात आहे ते पहा. लोक जर असेच मूर्ख राहिले तर सरकार असंच येत राहणार. आपल्याला लोकांनाच कळलं पाहिजे कोण चांगला आहे, कोणतं वाईट आहे, कोणत्या पार्टीचं काय आहे.